नमस्कार. आज माघ पौर्णिमा शक 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 359 महिला आजमावतायत आपलं नशीब. आणि महापालिकेच्या निवडणुकीत 3 माजी महापौर, 5 माजी उपमहापौरांसह 5 विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकाचा रिक्षा चालकानं मारल्यामुळं मृत्यू झाला त्या निषेधार्थ ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बंद पाळल्यामुळं प्रवाशांचे हाल झाले. भिवंडीतील राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक प्रभाकर गायकवाड हे स्थानकामध्ये बस उभी करण्याचा प्रयत्न करत असताना बसचा रिक्षाला धक्का लागला. त्यावरून रिक्षाचालक आणि गायकवाड यांची वादावादी झाली. या वादावादीतून रिक्षाचालकानं गायकवाड यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर गायकवाड यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. गायकवाडांच्या मृत्यूची माहिती कळताच भिवंडीतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांनी काल बंद पाळला, तर ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आज वंदना आणि खोपट आगारात बंद पाळला. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळं प्रवासी बस स्थानकावर ताटकळत बसल्याचं दिसत होतं, तर आगारामध्ये बसेस रांगेनं उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. खोपट, ठाणे रेल्वे स्थानक आणि वंदना बस स्थानक इथे कर्मचाऱ्यांनी काही काळ ठिय्या आंदोलनही केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 3 माजी महापौर, 5 आजी माजी उपमहापौरांसह 6 माजी विरोधी पक्षनेते नशीब आजमावत आहेत. 131 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे 805 उमेदवार रिंगणात आहेत. माजी महापौर अशोक वैद्य, हरिश्चंद्र पाटील आणि अशोक राऊळ हे तिघे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. तसंच माजी उपमहापौर नरेश मणेरा, मिलिंद पाटणकर, राजेंद्र साप्ते आणि अशोक भोईर यांच्यासह विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, संजय भोईर, देवराम भोईर, मनोज शिंदे हेही रिंगणात आहेत. ठाणे आणि पालघर जिल्हा न्यायालयामध्ये उद्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलंय. या राष्ट्रीय लोक न्यायालयात दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस प्राप्त अशी फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक धनादेश न वटणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन, वीज आणि पाणी देयक अशी प्रकरणं ठेवण्यात आली आहेत. बहुतेक सर्व प्रकारच्या दिवाणी प्रकारांमध्ये लोकन्यायालयात तडजोड करता येते. लोकन्यायालयासमोर आपलं प्रकरण ठेवून सामंजस्यानं वाद मिटवता येतो. मोटार अपघात, धनादेश न वटणं अशा प्रकरणात लोकन्यायालयात झटपट निकाल मिळतो असं विधी प्राधिकरणाचे सचिव DN खेर यांनी सांगितलं. राज्यातील अस्तित्वात असलेल्या तसंच नव्यानं अस्तित्वात येणाऱ्या विवाह मंडळांनी तसंच वधूवर सूचक वेबसाईट्सनी आपल्या विवाह मंडळाची नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी यांच्याकडे करणे बंधनकारक असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं जाहीर सूचनेद्वारे दिले आहेत.
विवाह झालेल्या वधूवरांनी 3 साक्षीदारांसह वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी एका ठिकाणच्या निबंधक विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी यांच्याकडे व्यक्तिशः उपस्थित राहून विवाहाची नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी न करणाऱ्यांवर विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. विवाह मंडळाच्या नोंदणीची नियमावली, अर्जाचे नमुने, भिरावयाची फी, महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम 199 प्रत आदी सविस्तर माहिती राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी विवाह मंडळ चालवणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या विवाह मंडळाची नोंदणी आणि वधूवरांनी विवाहाची नोंदणी आपल्या क्षेत्रातील निबंधक विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी यांच्याकडे विनाविलंब करावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील तत्वज्ञान सिग्नल ते मानपाडा दरम्यान आरमॉल रोडवर पादचारी पूल उभारण्याकरता मानपाडा जंक्शन ते तत्वज्ञान सिग्नल या दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. घोडबंदर रोडने गायमुख मार्गे ठाणे शहरात जाणाऱ्या जड अवजड वाहनांनी मनोर, रोजनोली, मानकोली, खारेगाव टोलनाका मार्गाचा वापर करावा. मुंबईकडून ठाणे बाजूने घोडबंदर रोडवरून पुढे अहमदाबाद दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांनी कापूरबावडी सर्कल, बाळकुम, कशेळी, अंजूरफाटा, चिंचोटी, वसई या मार्गाचा वापर करावा. तसंच पनवेल, महापे, नवी मुंबई इथून मुंब्रा बायपास मार्गे घोडबंदर मार्गाने अहमदाबाद गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी खारेगाव टोलनाका, मानकोली, वडपे, चाविंद्रा, वाडा, मनोर या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत, तुमची ताकद. वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिका निवडणुकीत 131 जागांसाठी तब्बल 805 उमेदवार सज्ज झाले असून यामध्ये 359 महिलांचा समावेश आहे. बंड थोपवण्यात विविध पक्षांना यश आलं असलं तरी अद्यापही 193 अपक्ष उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये 61 अपक्ष महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीतील 805 उमेदवारांमध्ये विद्यमान 100 नगरसेवकांचा समावेश आहे तर 805 उमेदवारांमध्ये 446 पुरुष आणि 359 महिला उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना 131 पैकी 120 जागा लढणार असून तब्बल 67 महिला उमेदवार आहेत तर 53 पुरुष उमेदवार आहेत.
काही पुरुष प्रभागांमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष 120 जागांत असून 63 जागांवर महिला उमेदवार दिले असून 57 जागी पुरुष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील महिलांना उमेदवारी देण्यात पिछाडीवर नसून त्यांनी 111 जागांपैकी 54 जागी महिलांना संधी दिली आहे तर 57 जागी पुरुष उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी 87 जागी निवडणूक लढवत असून त्यांनी 45 जागी पुरुष तर 42 महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं 60 जागांपैकी 32 जागी पुरुष तर 28 महिला उमेदवार दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रभाग क्रमांक 15 14 अपक्ष उमेदवार असून या 7 महिला तर 7 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक 3 13 तर प्रभाग 22 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. प्रभाग क्रमांक 8 एकही अपक्ष उमेदवार नसल्यानं इथे चौरंगी लढत होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसंच विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य जीवनमूल्य रुजावीत यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या 78 शाळांमध्ये कृतीयुक्त अध्ययन पद्धती राबवण्यात येणार आहे. कृतीयुक्त अध्ययन पद्धती राबवणारी ठाणे महापालिका ही राज्यातली पहिली महापालिका ठरणार आहे. याबाबत शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचं शिक्षकांसाठी प्रशिक्षण शाळा क्रमांक 23 किसननगर इथे आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित हे विषय अधिक सहजतेनं स्पष्ट होण्यासाठी ही कृती अध्ययन पद्धती प्रभावी ठरणार आहे. ज्ञान रचनावाद हा या अध्ययन पद्धतीचा गाभा असून कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचा वापर केल्यानं विद्यार्थ्यांना साहित्याचा अभ्यास हा सुलभ होणार आहे. तसंच हे प्रशिक्षण शिक्षकांना दिलं गेल्यामुळं वर्गात ही विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शिक्षकांचा उत्साह वाढणार असून विद्यार्थ्यांचाही सर्वांगीण विकास होईल असं मत शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी यावेळी व्यक्त केलं. कृती अध्ययन पद्धतीचे राज्य प्रशिक्षण तज्ज्ञ सिद्धार्थ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव राऊत, मनोज पुरंदरे, बाळकृष्ण सोनईकर यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्यानं महापालिका शाळातील शिक्षकांना मार्गदर्शन दिलं. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 16 मालमत्ता विषयक प्रदर्शनाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. कापूरबावडीजवळील हायलँड पार्क इथे या मालमत्ता 2017 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून ते येत्या 13 सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. या मालमत्ता प्रदर्शनात 80 स्टॉल, 40 विकासक आणि 20 बँका सहभागी झाल्या आहेत. नोटबंदीच्या समर्थनार्थ यंदा मालमत्ता प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असल्याचं MCHI उपाध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विनामूल्य बस सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मालमत्ता प्रदर्शनात कोलशेत, घोडबंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा विविध ठिकाणच्या विकासकांनी आपले प्रकल्प सादर केले आहेत. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 359 महिला आजमावतात आपलं नशीब. आणि महापालिकेच्या निवडणुकीत 3 माजी महापौर, 5 माजी उपमहापौरांसह 5 विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.